हाय, नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना. काय चाललंय भाव बहिणींचं? झालं का सर्वांचं जेवण, चहा पाणी? भाव बहिणींनो, जेवण तर नाही काही केलं, स्वयंपाक केलाय. तुम्हाला सांगते, मायरूला उरकून शाळेला लावली, आंघोळ केली, पण माणसाला माझी केसन पिसन अशी कशा येते. लय अवतर वाईट, लयच जीवाचे हाला पिष्टान. लय अवतार भाव बहिणीनं करून घेतलाय बघा माझा. मी एक लयच अवतार बेकार करून घेतलाय, काय तुम्हाला सांगू. अयो, चापसुद्धा निघाला. काय तुम्हाला सांगायचं, टेन्शन टेन्शन. अयो हो, दिसेल असते बघा भाव बहिणीनं. घरदार नसतं, दहा घरादारात इतके घाण राडा पडला होता ना. जाताना मी कसलं सुट्टं ठेवून गेली होती, परत घाणकी झाली होती भाव बहिणीनं. बेडवर तेवढीच कपडे, बाहेर गाव ह्याच्यावर कपडे तेवढेच. तर बाबा सगळं आपलं व्यवस्थित ठेवलं घरदार. आता फ्रीज पुसून घ्यायचं आहे मला, फ्रीज पुसून घ्यायचं आहे. आता काय भाव बहिणीचं म्हणणं काय आहे की मी नाटक करते. नाटक भाव बहिणीनो, मायरूला माझ्या माहेरातून घेऊन यायला ती काय नाटक आहे का? मला माझ्या लेकराच्या हाला पिष्टा करायला लई मजा येते का? ज्यांना मला वाट म्हणजे आता बरेच बऱ्यापैकी भाऊ बहीण तर त्यांना वाटतंय बरं का खरं, कारण की खरं आहे ते खरंच आहे, त्यांचं मन बरोबर आहे. पण जी खरं वाटून बी भाव खरं असून बी जी खोटं खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतात का ना, त्यांना सांगायचं आहे मला. मला मायरूची माझी हालापिष्ट करायला लई मजा येत नाही. आणि काय काही जणांचं म्हणणं असं आहे की रक्षाबंधनाला मी कशाला गेली होती, जायची गरजच नव्हती अशा अवस्थेत. भाऊ बहिणीनो, मी माझी मला स्वस्त स्वस्त आहे असं मी ही करती, पण मी आहेच स्वस्तच आहे माझ्या जीव माझं जीवन असं. म्हणजे मी माझी मला माझ्या पोटातल्या लेकराची माझी अशी मी चांगली कम्फर्टेबल महसूस करत असते भाऊ बहिणीनो, म्हणून मी गेली होती. कारण की मला माहीत आहे आपला देव पाठीशिवाय आपल्याला काय होत नाही. आणि मी माझ्या एवढ्या जीवाची हालापिष्टा झाली भाऊ बहिणीनो, तरी पण मला काही देवानी म्हणजे काय होऊ दिलं नाही आणि झालं पण नाही. मग काहीतरी भाऊ बहिणीनो माझ्यात बी म्हणजे असं स्ट्रॉंगच म्हणावं लागलं ना मी, आहे का नाही. मला पण माझ्या जीवाची काळजी आहे, माझ्या मी अन्नपाणी न खाता भाऊ बहिणीनो प्रवास केलेला आहे ते दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी सगळं चेहरा तोंडून काळवंडून जर केलंय माहित का बाबा. काय सांगायचंय, मला पण माझ्या मायरूची यांची आहेच ना काळजी. लेकराची हालापिष्टा कराय मला मजा येत नाही, किंवा माझी बी हालापिष्टा करून घ्यायला मजा येत नाही. टेन्शनमध्ये भाऊ बहिणीनो माणूस काय करतो काय नाही हे विचार करूनच लईच बेकार वाटतं. आणि आता तुम्हाला सगळं काय महा भाऊ बहिणींचं म्हणणं असं पण आहे की मायरूचा पप्पा घरी तुझ्यासोबतच आहेत, पण तू खोटं बोलती खोटं बोलती. खोटं बोलून मला काय करायचं आहे भाऊ बहिणीनो, खरं आहे ती खरं आहे. काल त्या मायरीच्या पप्पाला आम्ही कुठनं कुठनं काल घरी आल्यापासून भाऊ बहिणीनो हुडकत होती मी त्यांना. मला आल्यावर नुसतं उमाशा घामाशा जीव झाला होता. एकतर रस्त्याने सगळ्या उलट्या करत आलेली मी, तिथं अकलूजमध्ये उलट्या झालत्या भाऊ बहिणीनो माझ्या बस म्हणजे गाडीनं गाडी लागल्यामुळं. मायरू माझ्या शेजारी पिशवी हातात, लोक तोंडाकडे बघायची, पुरगी म्हणायची मम्मी तुला काय व्हायला लागलंय ग, म्हणलं अगं बाळा मला मळमळाय लागलंय उथमळाय लागलंय मला उलट्या होत्या. तर किती तर उलट्या तिथं माझ्या झाल्या भाऊ बहिणींनो. तशीच पुरीला घेतली, तोंड पुसलं, तीन बिसलरीच्या बाटल्या घेतल्या. मग तर म्हणजे आता पाणी तर कुठं रस्त्यावर कोण आणून द्यायचं आहे का आपल्याला हालाविष्टा बघून? मग आपलं आपल्यालाच करावं लागणार ना. मग तशीच वाकत वाकत त्या दुकानापाशी गेली, दुकानात तीन बिसलरीच्या बाटल्या घेतल्या, तोंड पुसलं, जे अंगा उलटी चांगली होती ती धुतली पुसली. आणि मग तुम्हाला सांगते, दुसरी वडणी घेतली. कशासाठी घेतली माय दुसरी वडणी तिथं माहीत आहे का? माझी एक वडणी जी होती माझ्या अंगावर ती वडणी खराब झाली होती, म्हणजे उलटी पुसली मी त्याने. म्हणजे त्या उलटी वडणीवरच उलटी पडली माझ्या. मग तुम्हाला सांगते ती उलटी पुसली. अयो, उलटी पुसल्यानंतर मग तुम्हाला सांगते हे केलं, पाणी पिली आणि म्हणलं थांबाळा आता गाडी आली की आपल्या आपण जाऊ. म्हणलं एसटीनं जावं जायला नको, रिक्षानं जाऊ म्हणलं. कारण की रिक्षानं का जायचं होतं की एसटीत ही होत्या, एसटीमध्ये आपल्याला उलट्या जास्तच होत्या म्हणून भाऊ बहिणीने एसटीनं काही मी आली नाही. कारण मला एसटी
चार चाकी गाडी लागली काल म्हणून इष्टीत बसवायला नको वाटलं, कारण इष्टी पण लागते मला म्हणून, नाही इष्टी ना आली. मग रिक्षा मिळाल्यावर रिक्षात कशी मोकळी हवा असते भावा बहिणीनं, रिक्षा मिळाल्यावर रिक्षात बसून. तसं रोड चांगलं झालेलं आहे इथं, काय एवढं प्रवासात म्हणजे वाटलं नाही एवढं उलट्याही झाल्या, तिथंच तेवढं लई दगदग वाटली. मग नाहीतर काय नाही, व्यवस्थित घरी आली. टेन्शनमध्ये बसली होती काल निमगावात गाडीची ह्यांच्या वाट बघत. त्यांना बोलावलं, त्यांनी घेतलं गाडी भावा बहिणीनं पेट्रोलचं पैसं. मग भावा बहिणीनं चला जाऊ द्या, आपल्याला गरज होती म्हणून आपण आलो, घेतलं तर घेतलं नसल्या कुठनं तर त्यांनाही करावं. मग घरी आली तर माहेरचं पप्पा मला कुठं दिसलं नाही, तर कुठं दिसलं नाही तर म्हणल्या भावा बहिणीनं एवढं माझं डोकं दुखायला लागलं, मी बसली सुद्धा नाही, इकडं पळती तिकडं पळती, देवळात जाती मला बाया म्हणजे घेतल्या आत्या बात्या बाया म्हणले की अगं गरो तर आहे तू कशाला अशी चालती पळती जास्त, चालू नको जास्त, म्हणजे पळ तर नव्हतीच भावा बहिणीनं, पण आता इकडं तिकडं चालणं म्हणल्यानंतर ते आपल्यासाठी दगदगन पळपळत झाली. मग त्यांना हे केल्यानंतर भावा बहिणीनं ते मला तिकडं आमचा इकडं म्हणजे असा भावा बहिणीनं मशान भूमीगड तिकडं वाडा आहे तिकडं बसलं होतं मायरीचं पप्पा, तिथं कोणसुद्धा नव्हतं एकटंच होतं असं, म्हणजे अंग असं टाकलं होतं ती मपरेल आहे त्यांच्यासोबत ती असा हातरला होता आणि त्याच्यावर झोपलं होतं. मग तिथनं भावा बहिणीनं येण्या करून करून त्यांना घरी घेऊन आली, पाणी दिलं, चहा म्हणजे चहा पाणी तर नव्हताच केला, मी पण नव्हते केलं आणि त्यांनी बी नव्हतं केलं आहे असंच, म्हणजे कवा गेलं होतं झोपलं होतं तिकडं भावा बहिणीनं. मग त्यांना मी जाऊन घेऊन आली आणि म्हणलं हे काय करायला लागलाय तुम्ही आमचा का जीव जन्माची, म्हणले हाला बेस्टा लावली मायरीच्या पप्पाला म्हणलं, हां कुठं पडलेलं त्यांना घेऊन आली, ही काही चेष्टा नाही, मला जर व्हिडिओसाठी करायचं असतं तर व्हिडिओ दिवसाला एकच आला नसता, व्हिडिओ दिवसाला चार चार आणि पाच पाच किती बी आलं असतं, पण मी व्हिडिओसाठी नाही करत, जी घरात चाललं आहे ती भावा बहिणीनं खरं सांगायचा प्रयत्न करते, पण तुम्हाला खोटंच वाटतं आहे तर चला जाऊ द्या, तुम्हाला खोटं तर खोटं, पण जी खरं आहे ती आमच्या जीवाला माहीत आहे खरं काय आणि खोटं काय, जी खरं आहे ती खरंच आहे. उग हाला अपेष्ट जीवा जन्माजी करून घ्यायला कोणाला हवस येत नाही, ते श्री स्वामी समर्थांना माहिती आहे घरात कसा खेळखंडोबा चाललाय आणि काय कसं चाललंय, कोणकोणाच्या कोणकोणाला ऐकण्याच्या मनस्थितीत नाही तुम्हाला सांगते. आता त्यांची गाडी फुटली म्हणून ती टेन्शनमध्ये आहे तरी पण समजतं आहे मला, पण तुम्हाला सांगते आता ती नवी गाडी आहे, त्या नवी गाडीवर आता गाडी त्यांची फुटली म्हणलं तर त्या नव्या गाडीवर बसणार घेणार गाडी, त्यांच्या भावाला कसं वाटणार की आता त्याची फोडली आता माझ्या गाडीच्या मागं लागला, मग त्यांनी व्हिडिओ काढला काय त्यांच्या भावाभावात झालं, परत ती त्यांच्या त्यांच्या डोक्यात टेन्शन, मग तर कुठं गेलं रातभर आलंच नाही तर मी घरी आली तरी बी आलं नव्हतं. मग त्यांना भावा बहिणीनं मी घरी आल्यावर जेवलं नव्हतं जणू, व तोंड आणि फिंड एवढं एवढंसं झालं होतं मायरूच पप्पाचं, मी तर रडली असं डोकं असं हाणून घेतलं त्यांच्या पुढं रडली, म्हणलं का तुम्ही नुसतं आमच्या जीवा जन्माची चेष्टा लावली, तुम्ही नीट राहावा म्हणलं ना आम्हाला बी नीट ठेवा म्हणलं, कुठं टी व्हीला गिरायक बघत होतं, कुठं होम थिएटरला गिरायक बघत होतं, फ्रीजला गिरायक बघत होतं भावा बहिणींनो, कुठल्या माणसाला बोलवून घेतलं होतं त्यांनी, तर म्हणलं घरातल्या वस्तूंना अजिबात हात नाही लावायचं म्हणलं काय, तर मला काय कोणाचा परपंच, मला काय परपंच करायचा नाही काय नाही, मला मरायचं आहे मी कुठं लई दिवसाचं आहे मी मरून जाणार आहे असंच बोलतात या भावा बहिणींनी. तुम्ही म्हणसाल की आता कुठं गेलं मायरूज बापा आणखी बी घरी नाही ते गेलं कुठं तरी, घरी थांबतच नाही तर काय त्यांना घरी टोचतंय का काय काय माहिती, घरी थांबतच नाही तर काल आणलं होतं घरी त्याच्यावर दो काल घरी आणल्यावर आलं बसलं त्यांना पाणी दिलं चहा खायचं प्यायचं पण म्हणल्यावर नको म्हणलं. मग भावा बहिणीनं घरात तर काय नव्हतं घरात, म्हणजे मला ओवाळणीचं पैसे जे आलं होतं ना भावा बहिणीनं मी काय केलं त्याचा बाजार भरला, बाजार म्हणजे तात्पुरता तात्पुरता बाजार आणला आणि थोडा थोडा आपलं साखर कुठं तेलाचा पुडा कुठं शेंगदाणं कुठं तरकारी वल माळवा असं काय थोडं थोडं आणलं, म्हणलं रातचं रात्री केलं होतं ढोबळीचं कालवण आणखी एक दोन मिरच्या येते ते परत द्यायचं करायचं, तर या माणसाला आणलं भावा बहिणीनं गटारातनं उचलून काय सांगायचं आहे तुम्हाला, घाणून गुणून कुठं झाडं पावसा पाण्याचं चिकोलं जीवनात तसल्यात पडलं होतं, त्यांनी स्वतः बी वेडाचा भेस घेतला आहे भावा बहिणीनं आणि दुसऱ्याला बी बाबा मला तर काय करून काय नाही होतंय तुम्हाला काय सांगायचं आहे, नुसता अवतार येड्यावनी करून बसली येड्यावनी डोकं इचरांना कालच्या आल्यापासून काय नाही. मग रात्री त्यांना जेवाय घातलं आणि मी पण खाल्लं त्यांच्याबरोबर भावा बहिणीनं, कारण की आपलं
टेन्शन बाजूला, एकीकडं पोटा पाण्याचं भाव बहिणीने एकीकडं त्यांना 3 दिवस जेवलं नव्हतं, तोंडाने नुसतं काळवंडून झार त्यांचं बी गेलंय, काय करायचं? मायरू म्हणते आल्या आल्या, पप्पा आम्हाला काव सोडून आला तुम्ही, आम्ही तुमच्या मागं पळत होतो की तर तिला सुद्धा बोललं नाही तर मायरूचं, पप्पा काय तुम्हाला सांगायचं? जे आहे ती बरं आहे भावा बहिणीनो, नाहीतर हे माणसं बहिणी आहे, बहिणी तुम्हाला सांगते आता योगिता ताई काल निघाल्या त्या म्हणजे कालच्यापासून निघाल्या होत्या, पण तुम्हाला सांगते काल पाऊस का काय आल्यामुळं काय त्यांनी बी माघारी गेल्या, पावसा पाण्याच्या आल्या नाही त्या, कारण की कसं आहे गाड्या वाहत्या गाड्या रस्त्यावरनं घसरत्या ती चिपला चिमधान्याचा, आणि पाऊस तर काही कमी नाही, मग तुम्हाला सांगते योगिता ताई काय आल्या नाही त्या गेल्या माघारी, मग आज यायच्या होत्या बघू, आणखी फोन केला नाही, आता फोन करून विचारते त्यांना, आता त्यांच्या तरी भावा बहिणीनं काही चुकतंय हो, ती त्यांच्या जीवनाला व्यापलेल्या आहेत, ते त्यांचं परपंच करतेल्या काय भावांचंच बघत बसतेल्या, आता किती यांना चांगलं भाव भावांना सांगितलं तरी भाव आहे ती त्यांची चालणं सगळं ठेवत्या, तर सरळ तशीच ठेवत्या, तर थोडं बी बदलायचा प्रयत्न करत नाही, तर उलटे जास्तच वाढीव करतात पण कमी नाही, मग काय करायचं सांगा, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, घ्या सर्वांनी काळजी, बाय बाय.